भाजपा भारतातल्या लोकांमदीं फूट घालपाक सोदतात. गोंयांतूय मेजॉरिटी विरुद्ध मायनॉरिटी अशें राजकारण सुरू जालां. गोंयकार भारतीय नागरिकत्वाचो कायदो गोंयाचेर लागू करपाक दिवचे नात. हिम्मत आसा जाल्यार भाजपान अल्पसंख्य विरुद्ध भोवसंख्य करून गोंयांत सत्तेर येवन दाखोवचें. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आझाद मैदानाचेर जाल्ले सभेत सगळ्याच उलोवप्यांनी भाजपाचेर फारपेट करत सरकाराक आव्हान दिलें. गोंय मुक्ती दिसाच्या आदल्या दिसा जाल्ले हे सभेत ज्येश्ठ स्वतंत्रसैनीक नागेश करमलीन तर फुटपाडे भाजपा सरकार सत्तेंतल्यान देंवोवपाचो उलो मारला. केंद्र सरकारान पास केल्ल्या नागरिकत्व बिलाचेर सध्या देशभर रान पेटला. गोंयांतय मडगांवच्या आंदोलना उपरांत बुधवारा पणजे आझाद मैदानाचेर भरगच्च अशी निशेध सभा जाली. हे सभेत अरविंद भाटीकार, डॉक्टर ऑस्कर रिबेलो, क्लॉड आल्वारीस, प्रकाश कामत, संदेश प्रभुदेसाय, एल्विस गोम्स, वाल्मिकी नायक, आसिफ हुसेन, वॉल्टर लोबो, रशिदा मुजावर, एम के शेख, प्रदीप पाडगांवकर हांची हजेरी आसली. उपस्थितांनी CAA वापसलो, चलपाना चलपाना, CAA चलपानाच्या घोषणांनी आणि भाषणांनी आझाद मैदान गाजोवन सोडले. सगळे गोयकार फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर फ्रीडम ऑफ इंडिया दिस डिफरेंशिएशन इज मेड ऑन द बेसिस ऑफ रिलीजन. एक संस्कृताय असा, एक कहावत असा, जी कहावत आमच्या भारत देशाची संस्कृताय असा आणि ती कहावत खूप साधी असा, सुबह को भूला शाम को वापिस आहे तो उसे भूला नहीं कहते. आणि हंगा ही कहावत करताना तुम्ही सांगतात अमक्याच लोकांक हम भूल जाएंगे, ते आमचे कोण नी ते येवपाक शकनात, बाकीचे येवपाक शकतात, ही आमची संस्कृताय न्हय. हांगा जे राजकारण सुरू झालं ते राजकारण मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटी अशे तरेन सुरू झालं. हे अशे तरेचे फुटीचे राजकारण जर हांगा हाडपाचो प्रयत्न केलो जाय आमकां मुख्यमंत्र्याची गरज लागची ना, NRC लागू करची ना म्हणून गोंयचो लोक थारायतलो ही NRC आमी मारून घेनात म्हणून. आणि ताजे खातीर हांव खास करून ह्या सरकारा भितर जे मायनॉरिटीचे MLA आणि मिनिस्टर असतात त्यांना चॅलेंज करता, कापसतात तुमची जर तुम्ही ह्या NRC समर्थनार्थ येऊन हांगा भाषण करची आणि मागीर वेचून येऊन भाषणचे. 72 वर्षा भारतीय स्वातंत्र्याक झाली त्यांनाच खंयचोच कायदो धर्माचे नाव घेऊन या देशात पास करूक ना. हे फक्त मोदीच्या राज्यात झाला. आज त्या मोदीक एक मेळला तो अंतिम शहा. या BJP लोकांनी पहिली 5 वर्ष राज्य केले आणि आता 5 वर्षा मेळले आणि ताका आता फुल मेजॉरिटी मेळली. ताका असे दिसता की आता आम्ही खरीच त्या झाले म्हणून. आणि आता ते खरी सांगता की आणि 5 वर्षांनी जेव्हा इलेक्शन येतले त्यांना आमकां 2/3 मेजॉरिटी मेळटली. आणि 2/3 मेजॉरिटी मेळली रे मेळली आम्ही सगळ्या हिंदुस्थानचे कॉन्स्टिट्युशन बदलतले आणि ते जातीवादी आणि धर्मवादी करून उडयतले. हांव सांगता हे लोकांक अशें करून दिवच्या पहिली हे लोकांक धावणार घालून. जाल्यार भारतीय नागरिकत्वाच्या कायद्याचे समर्थन करपा खातीर पणजे देशप्रेमी नागरिक मंचाची आणि मडगांवां फातोड्डे भाजपा मंडळाच्यो सभा झाल्यो. पळयात तातूंतले खीण. गैरसमज भरपूर या विषयात पसरलेले जातात की हे ऍक्टा जो आहे हा लोकशाही विरोधी आहे. तर 12 दिवसांमध्ये लोकसभेत तब्बल 12 तास आणि राज्यसभेत 4 तास 6 तास जवळजवळ चर्चा करून हे जे संविधान हे जे विधेयक आहे ते पारित करण्यात आलं. आणि त्यामध्ये त्यामुळे हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे असं आपण म्हणता येणार नाही. त्यानंतर दुसरा एक गैरसमज पसरला जातो की हे जे विधेयक आहे हे संविधानच्या कलम 14 म्हणजे सर्वांना समान कायदा याचं उल्लंघन करणार होतं. तर या संदर्भात माननीय गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात याचं खंडन केलेलं आहे. ही नागरिकता कुठल्याही विशेष धर्माच्या लोकांना नाही. जे कुठे अल्पसंख्याक म्हणून या 3 देशातनं जे आलेले शरणार्थी आहेत
त्यांना दिली जात आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा नियमांचं उल्लंघन तिथेही होत नाही. पणजीच्यान आमचे व्हिडिओ पत्रकार अमर चावरिया आणि श्याम चारी, जाल्यार मडगांवच्यान खबराकार रमेश नायक राऊत.